आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलग्यात पावसाचा जोर कमी, पूरस्थिती कायम. नदीकाठच्या शेतातील पिकात शिरले पाणी, शेतकरी चिंतेत. दोन दिवस दमदार कोसळून पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने सदलगा परिसरात पूर परिस्थिती कायम आहे. सदलगा येथील दूधगंगा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला असून त्यावरील वाहतूक बंद आहे. पाणी पात्राबाहेर पडून नदीकाठच्या शेतात घुसले आहे, त्यामुळे ऊस सोयाबीन ही पिके पाण्यात गेली आहेत. पावसाचा जोर पुन्हा वाढला तर ही पिकं हातची जाण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. पूर परिस्थिती कायम असल्याने पाण्यातील मोटारी काढणे, जनावरांना इतरस्थ हलवणे आदी कामात शेतकरी व्यस्त आहे. दूधगंगा नदीची पाणी पातळी 532.720 असून 410 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदलगा परिसरात गेल्या 24 तासात 13 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय जल केंद्राचे पाटील यांनी दिली. महानकर न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम.